वेळेवर उपचार आणि निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान उपचार होणे गरजेचे आहे. कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करत त्या आजारातून बाहेर पडावं असं आव्हान साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमधील कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांनी सांगितलंय. साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षांपासून शिर्डी येथे दर शनिवारी कॅन्सर उपचार मार्गदर्शन आणि फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात आले असून गेल्या वर्षभरात जवळपास 150 पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलंय की सध्या पुरुषांमध्ये मुखरोग आणि फुफ्फुसांचे कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन अंडकोशाचा कॅन्सर दिसून येतोय. परंतु वेळेवर लक्षणे दिसताच उपचार घेण्यासाठी मोठी गरज आहे. गर्भपिशवीचा कॅन्सर लसीकरण यासंबंधी माहिती दिली आहे. निरोगी आरोग्यदायी आहार त्याचबरोबर जीवनशैलीत सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले. कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचा बळी जातोय. वेळेवर निदान उपचार न झाल्यामुळे बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनत आहे अशी खंत व्यक्त केली आहे. रुग्णांनी वेळेवर तपासणी करून घेणं आवश्यक आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर शनिवारी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुकुल घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार मार्गदर्शन आणि फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात आले. वर्षभरात अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेऊन साईंच्या आशीर्वादाने ते बरे झाले आहे. त्यासाठी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. नमस्कार शिर्डीकरांनो आणि अहमदनगरच्या रहिवासियांनो. शिर्डी संस्थान येथे तदर्थ समितीच्या पुढाकाराने कॅन्सर या रोगावरती ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे. मागील 1 ते 1.5 वर्षापासून ही ओपीडी सुरू आहे. दर शनिवारी सकाळी 9:30 ते 5:30 वाजेपर्यंत सुमारे 100 ते 150 रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेतला आहे. त्यातले बरेचसे बरे झाले आहेत आणि काही उपचार आजही घेत आहेत. शिर्डी येथे शिर्डी संस्थानाच्या रुग्णालयामध्ये साईबाबा रुग्णालय असो किंवा साईनाथ हॉस्पिटल असो दोन्ही ठिकाणी ही ओपीडी सुरू आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जेही रुग्ण किंवा जेही पेशंट्स आहेत त्यांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा. किंवा जे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करत असतील त्यांना काही शंका असतील तर त्यांनी इथे यावे आणि आपला तपास करून घ्यावे. या आजाराला जर म्हणजे कॅन्सरचा आजार जो आहे तो जर पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात निदर्शनात आला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये उपचार करणं थोडं जटिल होतं, कठीण होतं. त्यात बरेचसे सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी या सगळ्यांचा वापर करावा लागतो. तर माझी सर्वांना हीच विनंती आहे की ही जी साई संस्थानाने जो पुढाकार घेतलेला आहे त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. दर शनिवारी 9:30 ते 5:30 मी डॉक्टर मुकुल अरविंद घरोटे, MD TM मेडिकल ऑन्कॉलॉजी, कॅन्सर किमोथेरपी सुपर स्पेशालिस्ट, मी इथे सेवा देत आहे. ज्यांना कोणाला कॅन्सर किंवा कॅन्सरची भीती वाटत असेल किंवा ज्यांच्या घरात कॅन्सर कोणाला असेल तर त्यांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करतो. साधारणतः कुठले कॅन्सरचे रुग्ण वाढतात? साधारणत पुरुषांमध्ये म्हणाल तर तोंडाचा कर्करोग, मग तो जिभेचा असो, ओठाचा असो, गालाचा असो की गळ्याचा असो, आणि फुफ्फुसाचे कर्करोग वाढत आहे. हे दोन्ही रोग तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होतो. तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग हा वाढत आहे असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी किशोर पाटणी, शिर्डी.